गेल्या पाच वर्षात विकासाचा खेळ खंडोबा केलाय केवळ साध्या दाखल्यासाठी जनतेला वेटीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गावातील लोक जागा दाखवतील पाच वर्षात कोणताही विकास झालेला नसून अखेर दोन प्रमाणे परिवर्तन अटळ आहे असा दावा लोकशक्ती ग्रामविकास पॅनलचे प्रमुख संदीप राणे यांनी केलाय पॅनलच्या वतीनं माजी जिल्हा परिषद सदस्य रेवती राणे आखेरी माजी सरपंच संदीप राणे आणि ॲडवोकेट संदेश राणे असा संपूर्ण प्रचारात उतरले पाहुयात काय म्हणाले राणे बंधू अखेरी ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते आणि अपक्षांचा भरणा आहे त्यामुळे चौरंगी लढती होत आहेत प्रभाग तीनमध्ये एकूण सहा उमेदवार आहेत मात्र खरी रंग रंगदा तर राष्ट्रवादीचे या ठिकाणी संदीप राणे यांनी सोबळावर ही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलेलं आहे आणि पॅनल त्या पद्धतीने उभे केलेले आहे राष्ट्रवादीच्या वतीने लोकशक्ती ग्रामविकास पॅनल जे आहे हे उभं करण्यात आले आणि जोरदार मुसंडी जे आहे प्रचारामध्ये मारलेली आहे आणि एकंदर त्यांचा प्रचार कसा चाललेला आहे हे आपण पण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे संदीप राणे यांच्यासोबत त्यांचे ॲडव्होकेट बंधुराज ते पण प्रचारामध्ये सहभागी आहेत प्रभाग तीन प्रभाग तीनमध्ये आता जोरदार प्रचार त्यांचा चालू आहे आपल्यासोबत आहेत संदीप राणे संदीपजी काय सांगाल लोकशक्ती ग्रामविकास आघाडी आहे राष्ट्रवादीचं पॅनल मानलं जातं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी होती ही ते मात्र तुम्ही मोडीत काढले काय कारण आहे मोडीत आम्ही काढलेली नाही खरं तर ह्या गावात आपण महाराष्ट्राच्या ज्या नावाजलेल्या ग्रामपंचायत त्याचा जर इतिहास आपण तपासला तर त्या ग्रामपंचायतीत कदापिही कधी इलेक्शन होत नाही आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला होता त्याच्यासाठी राम श्रीदेव रामेश्वर मंदिरात सर्व पक्षीय बैठक झाली आणि त्या बैठकीत एक ह्या इथल्या जनतेची अशी मागणी होती की जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्या तिघांनी समान सीट घ्या आणि एकदा बिनिरोध करा पण ती मागणी शिवसेनेच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अमान्य झाल्यामुळेच ही निवडणूक आज लादलेली आहे अन्यथा ही निवडणूक बिनविरोध झाली असती आणि गाव हे वेगळ्या दिशेकडे वळलं असता आणि त्याच्याचमुळे ही निवडणूक आज इथे लागलेली आहे आणि नंतर रा राज्यात सेना भा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी यु आघाडी आहे आणि ती आघाडी करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही दोन्हीकडून प्रयत्न केला तोही प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे आज आम्हाला हे स्वतंत्र चूल करा मांडावी लागली भाजप विरुद्ध लढत आहे शिवसेना स्वतंत्र पॅनल आहे तुम्ही आहात आणि अपक्षांचा भरण आहे खरंतर प्रभाग तीन मध्ये सहा लढती होत आहेत एका उमेदवारासाठी म्हणजे तिरंगी लढतीमध्ये काय वाटतं तुम्हाला कितपत विजयाची आशा आहे आमचा विजय हा शंभर टक्के आहे कारण जे शिवसेनेबरोबर यापूर्वी होते तेच आज बंडखोरी करून ह्या प्रभागात उभे राहिलेले आहेत उभे राहिले आणि त्यांनी अपक्ष वेगवेगळी चूल सेनेसोबत वेगळी स्वतंत्र चूल मांडून आपण हां उपसरपंचच शिवसेनेचे ह्या प्रभागात अपक्ष म्हणून लढत आहेत आणि त्याचा फायदा हा, हा नक्कीच आम्हाला होणार आहे म्हणजे शिवसेनेची बंडखोरी तुमच्या पत्त्यावर कुठे जर पडलं सेनेच्या बंडखोरीचा प्रश्न जरी नसला तरी गेल्या पाच वर्षातला जो गावाचा खुंडलेला विकास आहे तो लोकांना पुन्हा दोन हजार पाच ते दोन हजार दहाची पुनरावृत्ती लोकांना करायची आहे म्हणून आम्हाला निवडून देणार आहे संदीपजी पुन्हा येतोय आपल्या बंधूराजा विकास कुंडला आहे असा आरोप होतोय नेमका शिवसेनेमुळे हा विकास कुंडला असं वाटतं का आपल्याला एक ग्रामपंचायतीत काम करायला सक्षम नेतृत्व लागतं ते सक्षम सगळेच नेते झाले की ग, ग, ग म्हणतात ते गाव गाव म मागे प पडतो विकासाच्या याने त्याचं प ज्वलंत उदाहरण म्हणजे अखेरी सामान्य दाखल्यासाठी ज्यावेळी तिथले सत्ताधारी सांगतात की ग्रामपंचायतीचा ठराव लागतो मग आणि लोकांना काय हे फ्लायओव्हर तर देऊ शकत नाही आहेत ग्रामपंचायत स्तरावर हीच लोकांची प पाच वर्षाची परवड ह्यावेळी निश्चित परिवर्तन करणार आणि ते लोकांना लोकच मार्ग शोधणार आहे याच्यावर उत्तर पाच वर्षामध्ये जनतेची परवड केल्यासारखं हो निश्चित आहे निश्चित आहे त्याच्यामुळेच त्यांचेच लोक त्यांच्याविरुद्ध ते लढतायत आणि त्या ते लढतायत म्हणून आम्हाला फायदा होईल ह्याच्यावर आम्ही अजिबात नाही हो। जो आम्ही सुरुवातीपासून लोकांना बाबा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे कुठल्याही कुठली योजना असतो त्याला आम्ही स्वतः म्हणून पुढं कुठलं बक्षीसपत्र असेल तुम्ही करून द्या हे होत नाही ग्रामपंचायत स्तरावर तुम्ही स्वतः म्हणून तिथला जो कोण नेतृत्व करतो त्याने पुढाकार घेतला पाहिजे आणि इथं त्याच्या ह्याच मुद्द्यावर गाव विकासाला त्यांनी पाच वर्ष मागे नेलेलं आहे जो उमेदवार ज्याने बंडखर केले उपसरपंच ते आता म्हणतात मी शिवसेनेच आहे नेमकं काय त्याच्यावर काय ते आम्हाला आम्ही तर आम्हाला त्याच्यात जायचं नाही म्हणजे ते उद्या शिव निवडून म्हणूया आलेत आणि ते शिवसेनेत गेले त्याच्यावर आम्ही निश्चित आम्ही अवलंबून नाही आहोत आम्ही आमच्या पायावरच आम्ही निश्चितपणे ठाम आहोत काय वाटतं नऊपैकी जागा आहे ते काय आम्ही सांगू शकत नाही पण परिवर्तन निश्चित आहे सरपंच तुमचा बसेल निश्चित बसेल काय मुद्दे आहेत काय विकासाचे कुठचे मुद्दे आहेत जे तुम्ही पुन्हा परिवर्तनासाठी एक अस्तित्वात असलेले रस्ते ते ग्रामपंचायतीकडे नाही आहेत हे त्यांनी लोकांना रस्त्याबाबत अडवणूक केली विहिरी असतील त्या आमच्याकडे नाहीत म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्या मालमत्ता आहेत त्या आमच्याकडे नाही तिथं सत्ताधारी सांगतायत ते लोकांचं संरक्षण काय करणार निश्चित करू शकत नाही जे बाकी योजना मरू राज्चा, 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 दे ले ले। दे आ, देत राज्य राज्य शासनाच्या जिल्हा परिषदेच्या त्याची अंमलबजावणी नको पण तुमच्या अखत्यारीतल्याच मालमत्ताचं संरक्षण हे तिथल्या सत्ताधाऱ्याने केलं पाहिजे त्याच्यात हे सपशेल अपयशी ठरलेले आहे विकासाचा खेळखंडबा झाला हा निश्चित झाला आहे निश्चित झालाय त्याच्यामुळेच आम्ही एक बाबा बिनविरोध होऊ देत तुम्ही त्या मग त्याच्याबरोबर थांबा ही आमची पहिल्यापासून हे होती मानसिकता होती पण त्यालाही त्यांनी आम्हीच सत्ते देणार हे त्यांनी सांगितल्यामुळे लोकांवर लादलेली निवडणूक आहे त्याच्यामुळे ह्याचा फैसला हा लोकच निश्चितपणे करतील परिवर्तन आहे परिवर्तन आहे परिवर्तन अटाय असा दावा केला तो उमेदवार आहेत काय झालं का कुठल्या प्रभाग मधून लढताय नाव काय तुमचं आणि निशाने काय माझं नाव प्रेमनाथ लक्ष्मण बांदेकर माझी निशाने आहे बस मी प्रभाग एकमधून निवडणूक लढवत आहे विजयाची खात्री आहे विजयाची खात्री आहे मला तुमचं प्रभाग एकमधून निवडणूक लढवतोय अर्जुन महादेव राऊळ निशाणी नि, निशाणी छत्री छत्री मी प्रभाग तीन मधून लढत आहे माझी निशाणी आहे बस माझं पाच चा विषय आला खरं तर त्यावेळी राजन भक्तांना थेट करत नऊ शून्य झालेलं होतं तीच पुनरावृत्ती इथे होईल का आता शंभर टक्के होईल त्यात कुठलीही शंका नाही श्रीशंकू स्थिती झाली इथं काय भूमिका असेल तुमची स्त्रीशंकू होणारच नाही शिवसेनेच्या विषयी नाराजी आहे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे काय आता ज्या रस्त्याने आत्ता हां त्याचं उदाहरण आत्ता तुम्ही ज्या रस्त्याने नेला तो रस्ताच तुम्ही बघितला असेल की गेली पाच वर्ष ह्यांची स्वतः होती पाच वर्षात ह्यांना ह्यांना काहीही करता आलेलं नाही जे तीन वर्षापूर्वी केलेले रस्ते आज वाहून गेलेले आहेत तीन वर्षापूर्वी केलेला रस्ता आज वाहून गेलेला आहे मी दोन हजार दोन हजार साली केलेला सुद्धा ह्या गेल्या पाच दहा दहा वर्षात परत नूतनीकरण करता ह्याना आलेला नाही एक घरकुल असेल ह्या गावात जी दोन हजार पाच ते दहा जी जेवढी घरकुलं झाली त्या मानाने नजीकच्या काळात एक हाताच्या बोटावर मोजण्या सुद्धा घरकुलं मंजूर करता आली नाहीत फक्त त्या घरकुलांचे फोटो काढणे त्या मालकाला समोर उभं करणं त्याचा फोटो काढणं आणि प्रस्ताव पाठवलं म्हणून सांगणं ह्याच्या पलीकडे ह्यांच्याकडे उत्तर नाही आहे खरं बघायला गेलं काय व्हिजन आहे तुमचं पुढच्या पाच वर्षासाठी कुठच्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे व्हिजन जर म्हटलं तर खरं तर मागच्या वर ह्याच्यात बघितलं असेल की ग्रामपंचायतीना थेट निधी जो दे देण्यात आला त्याच्यात युवकांना प्रशिक्षण महिला युवतींना प्रशिक्षण त्याच्यानंतर चौदा युक्त थेट निधी आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा सर्वसाधारण रस्त्यांसाठी देण्यात आलेलं आहे ह्यांनी फक्त पाच वर्ष जे आम्ही दोन हजार पाच ते दहा विहिरी केल्या त्याच्या कठडे दुरुस्त कर करण्यापलीकडे आज त्यांनी काहीही के ना केलेलं नाही आणि ज्या ठिकाणी जे काही करायला गेलेत पंप जरी बदलायला गेलेत तरी ते आज पंप त्या विहिरीत नाही आहेत तीन महिन्या त्यांचे पंप बंद पडलेले आहेत आणि अशी अवस्था पूर्ण गावात आहे खर तर तुम्ही कुठेतरी उमेदवार असेल अशी चर्चा होती नेमकं काय नाही पण ती गरजच भासत नाही कारण जे आमचे साथीदार आहेत तेच त्यांना पुरून उरणारे आहेत दोन हजार पाचमध्ये तुमच्यावर जनतेने विश्वास ठेवला तेव्हा तुमचे वडील होते तुमच्या वहिनी पण सदस्य म्हणून निवडून झाला आता तुम्ही भाऊ आणि बहिणी रिंगणात होतं काय वाटतं वडिलांची उणी भासत नाही काय नक्कीच भासते तसं असलं तरी गेल्या पाच वर्षात त्यांच्याकडे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद सदस्य त्यांचा आहे आमदार आहेत खासदार आहेत इथले पालकमंत्री त्यांचे होते असं असतानाही सर्वसाधारण मतदारांना ते एक ताडपत्री देऊ शकले नाहीत एक आंबा ग्रेड देऊ शकले नाहीत एक पंप देऊ शकले नाहीत त्याच्यानंतर एक सौर कंदील देऊ शकले नाहीत अशा अशा सत्ताधाऱ्यांना आता ह्या गावात थारा अजिबात राहिलेला नाही एकंदर विचार करता एक छोटचा प्रश्न तुम्ही सरपंच तुमचा बसू शकता नक्की कारण ज्यावेळी ज्या क्षणाला आम्ही बिनविरोध ग्रामपंचायत करायची ठरवलं त्याचवेळी जमलेल्या ऐंशी टक्के लोकांची मानसिकता हीच होती की बाबा ग्रामपंचायत बिनविरोध झाली पाहिजे निपक्षपतीपणे गाव चालला पाहिजे ही भूमिका होती आम्ही जर उद्या निवडून आलो तर पक्षीय पादत्र्याने बाजूला काढून सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही चालणार पक्ष मतभेद प पक्षीय राजकारण हे गावात कदापिही करणार नाही सर सगळ्यांना समान न्याय दिला जाईल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील किंवा विद्या विधानसभा असतील आपण जरूर गावाने पक्षा पक्षाबरोबर जरूर जावं पण ग्रामपंचायतीत आम्ही निवडून आल्यास नक्कीच पक्षीय राजकारण बाजूला रा ठेवून आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ निश्चित आपल्यासोबत होते संदीप राणे लोकशक्ती ग्रामविकास पॅनल हे त्याने काढलेलं आहे आणि निश दोन हजार पाचमध्ये एक हा ती सत्ता ग्रामपंचायत जर संदीप राणेंची आलेली होती त्यांच्या वहिनी रेवती राणे याने पण जीप सदस्य म्हणून या ठिकाणी विजय मिळाला होता त्यामुळे राणे परिवाराचं फार मोठं एक मताधिक्य किंवा एक मतं या ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्यामुळे निश्चितच संदीप राणे आणि त्यांचा संपूर्ण पॅनल आणि त्यांचे कार्यकर्ते नेमकं काय करिश्रमा करतात हे पाहणं अवसुक असताना निश्चितच एक फार मोठी फळी आणि ताकद त्यांनी अखेर ग्रामपंचायतीमध्ये निर्माण केली म्हणजे निश्चितच तिरंगी लढतीमध्ये लोकशक्ती जी ग्रामविकास पॅनल आहे कसं बाजी मारतं हे पाहणं तुर्दास तरी या पॅनलने फार मोठी प्रचारात आघाडी घेतली पॅलामध्ये कॅमेरामॅन हर्षर सह भरत केसर सिंधुरलाई अखेरी <coughs> तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका